शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलेली असून बिगारी असलेल्या पतीने शिक्षक पत्नीला शाळेतच पेटवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. शिक्षणाच्या माहेरघरातच ही घटना घडलेली असून सावित्रीच्या लेकीवर झालेल्या या हल्ल्यामुळे महिला वर्गातून रोष व्यक्त केला जात आहे. बिगारी काम करणाऱ्या नवऱ्याने आपल्या उच्च शिक्षित शिक्षिका असलेल्या पत्नीला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने शिक्षिकेने पळ काढल्याने ती वाचली, तर इतर शिक्षक जमल्याचे पाहून तिच्या पतीने पळ काढला होता, मात्र अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. संतोष नामदेव चव्हाण असे त्या पतीचे नाव असून काल शुक्रवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारी 3 सुमारास पुणे शहरातील वडगाव दायरी भागात असलेल्या नरे जिल्हा परिषद शाळेमध्ये ही घटना घडली असून शिक्षक पत्नीने पती विरोधात सिंहगड रस्ता पोलिसात तक्रार दिली आहे. पहा काय आहे प्रकरण. नरे येथे एक प्राथमिक शाळा आहे, तिथं जी काम करणारी शिक्षिका आहे तिचं 10 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. त्या दोघांचे सध्या काही एक वर्षापासून डिस्प्यूट चालू आहे आणि कोर्टात त्या महिलेनं शिक्षिकेनं घटस्फोटाचा दावा आणि पोटगीचा दावा दाखल केलेला आहे. त्यावरून त्यांचे वाद चालू होते. तिनं असा देखील आरोप केला आहे की त्या तिच्या नवऱ्याचे बाहेर काही संबंध आहेत, त्यामुळे ती त्यांच्यापासून वेगळी राहत होती. पूर्वी ती सासवड येथे नोकरी करत होती, आता तिची बदली नऱ्याला झालेली आहे, ती आता नऱ्यात राहते. तिला अचानक काल तिचा नवरा आला, त्यानं तिच्याशी बोलायचं आहे म्हणून तिला बाहेर बोलावून घेतली शाळेच्या जिन्यावर आणि तिथं तू केस पाठीमागं घे घटस्फोटाची आणि पोटगीची म्हणून तिच्या अंगावर ती नाही म्हटली, तिच्या अंगावर पेट्रोलची बाटली उचली, पेट्रोल ओतलं आणि ती त्या पळून गेली, वर्गात गेली. तर तिच्या पाठोपाठ जाऊन त्यानं काळी लावून तिला पेटवण्याचा प्रयत्न केला. तर लहान मुलं देखील होती आणि ती तिची सहशिक्षिका होत्या, त्यांनी प्रतिकार केला, ती पळून दुसऱ्या वर्गात गेली आणि त्यानंतर तो आरोपी पळून गेला. त्यानंतर गुन्हा काल संध्याकाळी दाखल झाला. हा काल दुपारचा प्रसंग आहे आणि आम्ही रात्री त्याला कोंडव्यातून ताब्यात घेतले. संतोष चव्हाण म्हणून आहे तो, असंच बिगारी काम वगैरे करतो. सर, महिला भाजलेली नाही, त्यानं प्रयत्न केला पेट्रोल ओतून तिला काडीपेटीनं आग लावायचा प्रयत्न केला, परंतु त्यात यशस्वी झाला. आम्ही IPC 307 प्रमाणे गुन्ह्याचा प्रयत्न ह्या हेडखाली गुन्हा नोंद केलेला आहे, त्याला अटक केलेली आहे रात्री आमच्या डिटेक्शन ब्रँचनं आणि त्याला आता कोर्टात पाठवलं आणि अधिक तपास WAPI गडकरी करत आहे.